नमो बुद्धाय. जगाला शांततेची शिकवण देणारे भगवान गौतम बुद्ध. बद्ध जीवनातून बुद्धी देऊन बुद्ध बनवणारे गौतम बुद्ध. तथागत भगवान गौतम बुद्ध. भगवान गौतम बुद्धाचा जन्म वैशाख पौर्णिमेला लुंबिनी येथे झाला. शाक्यांची राजधानी कपिल वस्तू येथे शुद्धोदन नावाचा एक राजा राहत होता, राज्य करत होता. त्याला दोन राण्या होत्या, त्यातल्या एकीचं नाव होतं महामाया आणि दुसरीचं नाव होतं महाप्रजापती. महाप्रजापती ही महामायेची मोठी बहीण होती. हा राजा आषाढ पौर्णिमेला नित्य नियमाने एक अत्यंत आनंदी सण स्वतः साजरा करत असे आणि त्याच्या राज्यातले सर्व मंडळी हा पौर्णिमेला आनंदाने सण साजरा करत असे. एक वर्ष असं घडलं की हा सण साजरा केल्यानंतर महालामध्ये त्या रात्री महामाया आणि राजा शुद्धोदन यांना एकांतवास होऊन राणीला गर्भसंभव झाला आणि बाळणपणासाठी राणी आपल्या माहेरी म्हणजे देवदहाला जावं अशी इच्छा राणीने राजाजवळ व्यक्त केली. राणीच्या शब्दाला राजानेही आनंदाने होकार दिला. त्याप्रमाणे राणीला सोन्याच्या पालखीत बसून लवाजम्यासह देवदहाला रवाना केलं. माहेरच्या वाटेने जात असताना मार्गात सुंदर असं एक वन लागलं, यालाच लुंबिनी वन असं म्हटलं जातं. या वनात थोडी विश्रांती घ्यावी असं राणीला वाटलं म्हणून तिथे पालखी उतरवली. शालवृक्षाचे रमणीय दृश्य पाहून महामायेला खूप आनंद झाला आणि तिने शालवृक्षाची फांदी पकडली आणि अर्थातच फांदी पकडल्यामुळं फांदी वर खाली झाल्यामुळं महामायेच्या पोटामध्ये कळा आल्या व महामाये पुत्राला जन्म दिला. तो दिवस होता वैशाख पौर्णिमा, इसवीसनपूर्व 563. कथेमध्ये असंही सांगितलं जातं की बाळ जन्मल्याबरोबर 7 पावलं चाललं. त्याचं नाव सिद्धार्थ असं ठेवण्यात आलं. तर यशोधरा जी होती तिचा जन्मही वैशाख पौर्णिमेलाच रामग्रामनगर येथे झाला. कपिल वस्तूपासून जवळच रामग्राम नावाचं नगर होतं. तिथले जे राजे होते त्यांचं नाव होतं दंडपाणी आणि राणीचं नाव होतं पतिता. त्यांना जी मुलगी होती ती मुलगी ती म्हणजे यशोधरा. सिद्धार्थ गौतम आणि यशोधरेचा विवाह सुद्धा वैशाख पौर्णिमेलाच संपन्न झाला होता. विवाह इसवीसनपूर्व 545 मध्ये झाला होता. सिद्धार्थास बुद्धत्व प्राप्ती सुद्धा वैशाख पौर्णिमेलाच बुद्धगया येथे झाली. चारही दिशांचे परीक्षण केल्यानंतर त्यांनी पूर्व दिशेची निवड केली आणि बुद्धगया येथे पिंपळाच्या झाडाखाली पद्मासन घालून ते बसले. ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी गौतम बुद्धांना 4 आठवडे ध्यानस्थ राहावं लागलं. 4 गोष्टींना त्यांनी संपूर्ण ज्ञान प्राप्त करून घेतलं. त्यांनी जीवनाच्या 10 अवस्था ह्या पार केल्या. अशा प्रकारे बोधिसत्व गौतम सम्यक संबोधीनंतर बुद्ध झाले. त्यावेळी त्यांचं वय 35 वर्षाचं होतं. म्हणजे गौतमाला बुद्धत्व प्राप्ती सुद्धा वैशाख पौर्णिमेलाच म्हणजे इसवीसनपूर्व 528 मध्ये बुद्धगयेला झाली. भगवान बुद्धांचे महापरिनिर्वाण सुद्धा वैशाख पौर्णिमेलाच कुशीनगर येथे झाले. तथागत भगवान बुद्धांनी अखंडपणे 45 वर्ष बौद्ध धम्माचा प्रचार स्वतः पायी प्रवास करून संपूर्ण जगभर केला. प्रवासात रात्र झाली की तिथेच जवळ असलेल्या झाडाखालीच ते मुक्काम करत असत. बुद्ध भगवान वैशाली येथे मुक्कामास असताना 3 महिन्यापूर्वीच आनंदास म्हणाले, आनंद तथागत आजपासून 3 महिन्यांनी महापरिनिर्वाण पदास प्राप्त होते. असं स्वतःबद्दलचं भविष्य निर्वाणाचं त्यांनी आनंदला सांगितलं. भगवान बुद्धाने पावा येथे चुंदच्या विनंतीवरून त्यांचे घरी भोजन घेतलं आणि अर्थातच हे त्यांचं शेवटचं भोजन होतं. या भोजनानंतर त्यांना वेदना होऊ लागल्या. त्याही परिस्थितीत भगवंत कुशीनगर येथील शालवनात गेले. त्या ठिकाणी बुद्धांनी संघाला शेवटचा उपदेश दिला. याआधी वैशाली येथे असताना भगवंतांनी आनंदला सांगितल्याप्रमाणे वैशाख पौर्णिमेच्या 3 प्रहरी कुशीनगर येथे तथागतांचे महापरिनिर्वाण इसवीसनपूर्व 483 मध्ये वैशाख पौर्णिमेला झाले. यावेळेस त्यांचे वय साधारण 80 वर्षाचे होते. याच वैशाख पौर्णिमेला भगवान बुद्धांचा जन्म झाल्यामुळे आपण बुद्ध जयंती म्हणतो. या दिवसापासून बुद्ध वर्ष
किंवा बुद्धाब्द सुरू होते। आपल्याला या दिवशी भगवान बुद्धांसाठी उपवास करायचा असेल तर उपवास सुरू करण्यापूर्वी व्रत घ्यावं, साधारणपणे पवित्र नदीत जाऊन तलावामध्ये जाऊन स्नान करावं, पण आता काही तशी परिस्थिती नाही त्यामुळे घरामध्येच आपण स्वच्छ पाण्यानं स्वच्छ आंघोळ करावी, त्यानंतर वरुण देवांना अभिवादन करावं, मग सूर्यदेवाला जल अर्पण करावा, सूर्यदेवाला जल अर्पण करून नमस्कार करावा, त्यानंतर भगवान मधुसूदनाची पूजा करावी आणि त्यांना आपल्या इच्छेप्रमाणे गुळ खोबरं खडीसाखर जो काही असेल तो नैवेद्य अर्पण करावा। बरीच मंडळी या दिवशी भगवान विष्णूंची पूजा देखील करतात। पिंपळाच्या झाडाला विशेष महत्व असल्यामुळे बोधीच्या झाडाची पूजा केली जाते, त्यांच्या मुळांना दूध दिलं जातं आणि दान देताना ते सूर्यास्ताच्या वेळी चंद्राला पाणी देऊन आपले उपवास संपवले जातात किंवा उपवास सोडला जातो। या दिवशी बरेचसे बौद्ध अनुयायी उपवास पकडतात व दानधर्म करून आपल्या घरामध्ये दिवे प्रज्वलित करतात आणि फुलांनी घर सजवलं जातं। बौद्ध धर्मग्रंथाचं अखंड वाचन आणि पठण केलं जातं। बुद्ध विहारामध्ये आणि प्रत्येक घरांमध्ये धूप अगरबत्त्या लावल्या जातात, तसेच गौतम बुद्धांच्या मूर्तीवर फळ फूल अर्पण केले जातात, त्याला अर्पण केले जातात आणि त्यांची दिवा लावून पूजा केली जाते। या दिवशी विशेष करून बोधीवृक्षाची पूजा केली जाते, त्यांच्या फांद्यांवर हार व रंगीत पताका सजवल्या जातात, बोधीवृक्षाच्या मुळांना दूध आणि सुगंधित पाणी अर्पण केली जातं आणि त्या ठिकाणी दिवे लावले जातात। या दिवशी मांसाहार करत नाहीत। पद्धतीने आपण सर्व भगवान गौतम बुद्धांचं स्मरण आज बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी करूया। नमो बुद्धाय, नमो बुद्धाय, नमो बुद्धाय।